शब्दार्थ एकमेकांशी विथ इच अदर वेगळा डिफरंट कवट वुड एप्पल कुठे चाललीस व्हेअर आर यू गोइंग फुलदानी फ्लावर वेस कापडी पिशवी क्लोथ ब्लॅक वापर युसेज चव टेस्ट आंबट गोड स्वर स्वीट कुंड्या फ्लावर पॉट्स माती सॉइल दफ्तर स्कूल बैग आणायला टू ब्रिंग भाजी वेजिटेबल चित्रे पहा संवाद तयार करा वर्गात सा बोला पहिला चित्र पहा या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे बघा इथे घरे दिसत आहे झाड इमारत एक मुलगा तो काय काम करत आहे कचरा टाकत आहे कचरा कुंडी आणि हा एक मुलगा समजा आपण ह्या मुलाचं नाव अजय घेऊ आणि ह्या मुलाचं नाव विजय विजय अजय विजय तू काय करत आहेस अजय मी कचरा पेटीत किंवा कचरा कुंडीत कचरा टाकत आहे दुसरा चित्र पहा या चित्रातून आपल्याला काय लक्षात येतं या चित्रावर आधारित आपल्याला संवाद तयार करायचा आहे पहा एक छोटा मुलगा आणि एक मुलगी
त्याला काहीतरी भेटवस्तू देत आहे. या चित्रावर आधारित संवाद करू. समजा हा छोटा मुलगा आणि ही त्याची बहीण आहे, म्हणजे ताई आहे. ताई, राम तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. राम, धन्यवाद ताई. ताई ताई म्हणाली, ही घे तुला वाढदिवसानिमित्त भेटवस्तू. राम म्हणाला, धन्यवाद ताई. तिसरे चित्र पहा. या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे? बघा, हा दवाखाना आहे, बरोबर. हे डॉक्टर आहे, हा एक छोटासा मुलगा, हे आई वडील, आणि डॉक्टर काय काम करत आहे? तपासत आहे. या चित्रावर आधारित आपण संवाद तयार करूया. डॉक्टर, काय त्रास होतोय बाळा? बाळ, सर्दी खोकला झालाय. डॉक्टर म्हणाले, पावसात भिजला होतास का? बाळ, हो डॉक्टर. पुढचं चित्र पहा. काय दिसत आहे तुम्हाला? इथे घर आहे, इथे बगीचा आहे, छोटस कुत्र्याचं पिल्लू, ते दूध पित आहे, दुधाची बाटली, एक मुलगा एक मुलगी. समजा हे दोघं मित्रमैत्रिणी आहेत. या मुलीचं नाव स्मिता आहे. स्मिता म्हणाली, हे किती गोंडस असे पिल्लू आहे? वरुण. वरुण म्हणाला, हो खरच. स्मिता म्हणाली, पिल्लाचे नाव काय आहे? वरुण म्हणाला, टॉमी. पुढचं चित्र पहा. काय दिसत आहे तुम्हाला? ही बाग आहे, आणि या बागेमध्ये एक बाबा आणि एक मुलगी काम करत आहे, म्हणजे ही बाबाची नात असेल. आणि इथे पहा, त्यांनी काय केलं आहे, एक झाड लावलं आहे व त्या झाडाला पाणी देत आहे. समजा ह्या मुलीचं नाव ज्योती आहे. ज्योती म्हणाली, बाबा तुम्ही काय करता? बाबा. बाबा म्हणाले, मी हे नवीन झाड लावले आहे आणि याला पाणी घालत आहे. ज्योती म्हणाली, बाबा कसले झाड आहे हे? बाबा म्हणाले, मोगऱ्याचे झाड आहे हे. अशा प्रकारे आपण काही चित्रे शिकलो व या चित्रांवर आधारित संवाद तयार केला. तुम्हीही तुमच्या मनाने या चित्रांवर आधारित संवाद तयार करून वहीत लिहायचा आहे. स्वाध्याय. चित्रे पहा, शब्द वाचा, जोड्या जुळवा. पहिले चित्र कसलं आहे? कुंडी, त्यानंतर कापडी पिशवी, दप्तर, कवट आणि फुलदाणी. खाली जोड्या लावण्यासाठी दुसरा गट पहा, कवट, कुंडी, फुलदाणी, कापडी पिशवी, दप्तर. प्रथम काय आहे? कुंडी. कुंडीला जोडून घ्या. त्यानंतर दुसरं काय आहे? कापडी पिशवी, तीही जोडून घ्या. तिसरं चित्र कोणतं आहे? दप्तर, जोडून घ्या. त्यानंतर कवट, कोठे आहे कवट शब्द? आणि शेवटचं फुलदाणी, तीही जोडून घ्या. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न वाचा, योग्य पर्यायी उत्तरासमोर टिक करा. पहिला प्रश्न, मुलीच्या हातात कोणते फळ आहे? संत्रे, मोसंबे, कवट. बरोबर उत्तर कोणतं आहे? कवट. काका, दुसरा प्रश्न, काका काय करीत आहेत? जेवत आहेत, झाडांना पाणी घालत आहेत, चालत आहेत. बरोबर उत्तर कोणतं आहे? झाडाला पाणी घालत आहे. तिसरा प्रश्न, दप्तर घेऊन मुलगी कोठे चालली आहे? घरी, शाळेत, बागेत. कोठे चालली आहे मुलगी? शाळेत. मुलगा आईला कशाबद्दल विचारत आहे? फुलदाणीबद्दल, टेबलाबद्दल, चित्राबद्दल. बरोबर उत्तर आहे फुलदाणीबद्दल. मुलगा कशाचा वापर करणार नाही? कापडी पिशवीचा, प्लास्टिकच्या पिशवीचा, पिशवीचा. बरोबर उत्तर कोणतं आहे? वापर करणार नाही. त्याने कोणत्या पिशवीचा वापर केला होता? कापडी पिशवीचा. म्हणजेच करणार कोणत्या नाही तर प्लॅस्टिकचा, कारण प्लॅस्टिक काय झालं आहे? बंद झालं आहे, म्हणून तो प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करणार नाही. पुढचा प्रश्न पहा, वाचा गिरवा. त, थ, द, ध, न. पुन्हा एकदा हा पाठ आपण डिजिटल बोर्डवर पाहू. चेंडू नाही, हे कवट आहे, हे फळ आहे.
पिशवी का घेतलीस? आता प्लास्टिकचा वापर करायचा नाही. अशा प्रकारे आज आपण एकमेकांशी बोला हा पाठ शिकलो. या पाठावरील आधारित स्वाध्याय शिकलो. पुढील तासिकेला पुढील घटक पाहू. धन्यवाद.